कल्याण डुम्बली महानगर पालिका में कॉन्ट्रैक्ट बेसिस पर काम करने वाले सफाई कर्मचारियों ने कोरोना संकट के दौरान शहर का कूड़ा कचरा उठाने से इनकार कर दिया है। इन कर्मचारियों का कहना है कि मनपा के अधिकारी उन्हें हाथों से ही सूखा और गीला कचरा अलग अलग करने के लिए कह रहे हैं। ऐसे में कर्मचारियों का कहना है कि वर्तमान में कोरोना का प्रकोप छाया हुआ है, इसलिए वे हाथों से कचरा अलग नहीं करेंगे। ऐसा करने पर उन्हें भी बीमारी का खतरा निर्माण हो सकता है। इस विषय को लेकर अखिल भारतीय कामगार कर्मचारी यूनियन ने सोमवार के दिन काम बंद आंदोलन किया। इतना प्रोसेस आपने अभी कल्याण डोंबिवली कॉन्ट्रैक्ट बेसवर काम आलाय तर आम्हाला आजच्या पर्यंतला 7 जागा कचरा वेगवेगळा करायला होता, तर आम्ही 7 जागा नाही करणार जोपर्यंत कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत। कारण जर का आम्ही 7 जागेवर केला आता आम्ही कोणाच्या घरातून कसा कचरा आणतो तो आम्हाला माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही। जर का बाय चान्स कोणाच्या घरी समजा XYZ त्याच्या घरी कोरोना असेल तर कोरोनाच्या पिशवी असे आम्हाला सांगितले, पिशव वेगळा करा, झाडू वेगळा करा, बुटं वेगळं करा आणि पुष्ट वेगळं करा, म्हणजे असे 7 प्रकार, 7 प्रकार वेगवेगळा करायला लागतात। तर वेगवेगळा जर का करायला गेलं जर एखाद्या पिशवीला कोरोना असेल किंवा कोरोना कोणाच्या घरात जर पिशवी असेल तो तरी चुकून आम्हाला झालं, आम्हाला झाल्यानंतर आमचे बाकीचे 300-350 कामगार त्यापैकी कोणाला एकाला जरी झाला तर आज हे सगळे जेवढे कामगार उभे आहेत ना ते कल्याणमधलं काम पण बंद होईल। एवढं विनंती आयुक्त साहेबांना किंवा आमच्या कंपनी वाल्यांना की आम्हाला 7 जागेवर कचरा न हे करता जोपर्यंत कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हा वेगवेगळा कचरा करणार नाही, हा जसा आहे तसंच आम्ही उचलणार। आणि मेन म्हणून ज्या बायांचे म्हणजे डबे बिबे कोण असतात ते घेऊन येतात त्या बाया का पण मास्क लावून येत नाही तर तसे देतात। KDMC ने शहर में कूड़ा कचरा उठाने का ठेका RNB इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी को दिया है। ये कर्मचारी उसी कंपनी के कॉन्ट्रैक्ट पर शहर में कूड़ा कचरा उठाने का काम करते हैं। इस विषय में ठेकेदार से बात करने पर उसने बताया कि हमारा काम केवल कचरा उठाकर उसे डंपिंग ग्राउंड में डालना है, जबकि सूखा और गीला कचरा अलग अलग करने की जिम्मेदारी ये नागरिकों की है। लेकिन पालिका अधिकारी कर्मचारियों को ही हाथों से कचरा उठाने के लिए कह रहे हैं, जिस वजह से कामगारों को भी बीमारियों का खतरा हो सकता है। इस काम बंद आंदोलन में अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ के कल्याण अध्यक्ष निखिल चौहान, यूनिट अध्यक्ष गणेश बेंद्रे सहित मनसे के कार्यकर्ता प्रमोद भोईर भी कामगारों के साथ उपस्थित थे। वहीं पर KDMC के घन कचरा व्यवस्थापन अधिकारी ने कहा कि वो इस विषय में ठेकेदार से चर्चा करेंगे। चंद्रकांत मोटे, जीवार्ता न्यूज, कल्याण। वेगळं करायला कोणी तयार आहे का? जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका पूर्णपणे कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत कोणीही कचऱ्यामध्ये हात घालून वेगळा करणार नाही। सगळेजण तयार आहे या गोष्टीला? जर कुठला सुपरवायझर बोलला, कुठला अधिकारी बोलला तर फावड्याने दांडाने त्याला मारा, हा कचरा वेगळा आम्ही करणार नाही। जोपर्यंत कल्याण शहर पूर्णपणे कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत कोणीही कचऱ्यामध्ये हात घालून वेगळा करायचा नाहीये। बरोबर आहे, सगळ्या गोष्टीला तयार आहे ना तुम्ही? कोणी सांगितलं, सुपरवायझर सांगू, कंपनी सांगू, महानगरपालिका सांगू, कोणीही कचरा वेगळा करणार नाही। ज्या पोलिसांना, डॉक्टर लोकांना किट घालून सुद्धा त्यांना याची लागण होते या रोगाची, तर आपल्याला कुठले मोठे साधन हे लोक देत नाही आहे की आपल्याला ते याची आजाराची लागण होणार नाही म्हणून ह्या गोष्टी सगळ्या गोष्टींला कामगार लोकांनी लक्षात ठेवा, कोणीही कचऱ्यामध्ये हात घालू नका।